माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि निलेश पाटील मित्र मंडळ यांच्या माध्यमातून बेलवली येथील गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि दप्तरांचं वाटप करण्यात आलं. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बेलवली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप नेते अनेश ढवळे, कोळखीचे उपसरपंच अशोक मुंडे, युवा मोर्चाचे विभागीय अध्यक्ष योगेश लहाने, कोण विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, बेलवलीचे माजी सरपंच संजय गायकर, ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र ठाकूर, बबन पवार, बोर्ले उपसरपंच तुळशीराम पाटील, भिंगारचे माजी सरपंच निलेश पवार, युवा नेते सुनील पाटील, पालीकुर्त ग्रामपंचायत सदस्य संतोष शेळके, सतीश मालुसरे, अशोक पाटील, रवी शिसवे, संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी निलेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपण न चुकता आपण सर्व वयाचं वाटप, शैक्षणिक साहित्याचं वाटप आपण वेलुरण तालुक्यामध्ये जवळ रायगड जिल्ह्यामध्ये आपण करत असतो. याच्या मागचा उद्देश जी गरिबांची मुलं आहेत, सर्वसामान्य मुलं आहेत, या मुलांना शिक्षणासाठी थोडा हातभार लागावा, त्यांचं शिक्षण सुकर व्हावं, चांगलं व्हावं अशा दृष्टिकोनातनं रामशेठ ठाकूर साहेबांनी हा विडा उचललेला आहे आणि अतिशय चांगलं काम या शिक्षण क्षेत्रामध्ये ते करत आहेत. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे आणि घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे हातामध्ये गुण असलेला जो माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या जवळ, तो आज निलेश पाटलांनी घेतल्यासारखं मला वाटतं. का तर तुम्ही दप्तर दिले ते चांगलं काम तुम्ही करता. गेल्या वर्षी पण तुम्ही मुलांना खरोखर अतिशय चांगलं काम तुम्ही असल्याबद्दल शिक्षण क्षेत्रामध्ये फार स्पर्धा झालेल्या आहेत आणि या मुलांना जर आपल्याला पुढे न्यायचे असेल, चांगलं शिक्षण जर द्यायचं असेल, तर यांना मदतीचा हात आपणच सर्वांनी दिला पाहिजे. आपण 10 तोल्याचा ब्रेसलेट घालणार, 12 तोल्याची चेन घालत घालणार आणि आपल्या शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याला वह्या पुस्तका वाचून जर तो शाळा सोडत असेल तर ते आपल्याला भुसेवणं नाही, म्हणजे ते आपल्याला शोभणारं नाही आहे. आणि म्हणून आपणच सर्व कार्यकर्त्यांनी या मुलांकडं बघणं गरजेचं आहे. मला शून्यातून जे होतं 100 मुलांना दिला, मार्गावर लिहिलं आहे ते माझ्या बिलोली गाव आणि या भिंगार कुमारच्या समितीने लिहिलं आहे. कारण की पनवेल तालुक्यामध्ये आज मला बऱ्यापैकी लोक ओळखायला लागले आहेत का हा निलेश पाटील बिलोलीचा रहिवासी आहे, गावातला आहे, भिंगार पंचायत समिती सदस्याचा सदस्य होता. अजूनसुद्धा लोकांना पंचायत समितीने गेल्यानंतर पण लोक मला विचारतात हा खरोखर कार्यक्रम काहीतरी काम केलं आणि निस्वार्थ काम केलेलं आहे. मी आज भिंगार पंचायत समितीतून सदस्य म्हणून 5 वर्ष काम केलं. 5 वर्षातून पहिलं काम केलं असेल ते कोळखे ग्रामपंचायतीमध्ये गणपती घाट, दुसरं काम केलं असेल ते शुक्र ग्रामपंचायतीमध्ये हे सभामंडप, तिसरं काम केलं भिंगारमध्ये बेवलीचं गाव, आमच्या बेवली गावामध्ये एक काँक्रीटचं काम केलं आहे. फक्त खंत वाटते ती एकच का चिखल्या गावामध्ये काय काम करता आली, कारण का तर तिथले जे सरपंच होते त्यांनी आम्हाला परमिशन दिली नव्हती. अशी त्यांनी वेगळ्याच कामं करतो आहे. आज पुन्हा एकदा माझं 5 वर्ष संपलेले आहेत, संपूर्ण मोठे 5 सामने झालेले आहेत. पण आता आमच्या गावात काहीतरी विकास कामं करायची माझी इच्छा आहे आणि ते विकास कामं व्हावं म्हणून मी आज आमचे आवडते नेते अर्षभ साहेब यांच्याकडे एक मागणी करतो आहे की आमचा हा बस स्टँड बेवली बस स्टँडपासून जो तिथपर्यंत सतीश भगंपाडे यांच्या घरापर्यंत रस्ता खराब झालेला आहे तिथं पेवब्लॉक लावा अशी आमची इच्छा आहे. तसेच बेलवली ग्रामपंचायतीच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या स्वागत कमानीचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.